टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेतील घोटाळा उघड झाल्यानं संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. पैसे देऊन शिक्षक पात्रता परीक्षेत पास झालेल्या हजारो शिक्षकांना कामावरून कमी करण्यात येणार आहे. ज्यांना नोकरी मिळालेली नाही त्या उमेदवारांना पुन्हा कधीच टीईटी देता येणार नाही. अशातच शिवसेनेचे शिंदे गटातील बंडखोर नेते अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींची नावं देखील या घोटाळ्याशी जोडली गेली आहेत आणि यामुळे आता अब्दुल सत्तार अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नेमकं काय झालं पाहूयात या रिपोर्टच्या माध्यमातून. काही दिवसांपूर्वी राज्यातील आरोग्य भरतीच्या पेपर लीक झाल्याचं प्रकरण उजेडात आलं होतं. पुणे पोलीस या प्रकरणाचा तपास करत असताना 2019 साली झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेतही गैरव्यवहार झाल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलंय. यानंतर पुणे पोलिसांनी हेच धागेदोरे पकडून अधिक तपास केला असता यामध्ये शिक्षण विभागातील मोठे अधिकारी जाळ्यात सापडले. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर एकाहून एक खळबळजनक गोष्टी समोर आल्या. तब्बल 7,880 उमेदवारांना पैसे घेऊन पास केल्याचं समोर आलं होतं. दरम्यान महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं या सर्व उमेदवारांची एक यादी नुकतीच जाहीर केली आहे. या यादीत अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींची नावं आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान मुलींची नावं समोर आल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी देखील या प्रकरणावर आपलं स्पष्टीकरण दिलंय. आज खरं म्हणजे काही पत्रकारांनी मला फोन केला आणि विचारलं का अशा अशा पद्धतीचा 2019 मध्ये जे निकाल लागलेला आहे टीएटीचा त्याच्यामध्ये तुमच्या दोन मुली आहे हे सरासरी चुकीचं आहे. माझ्या मुलींनी एक्झाम दिला परंतु ते पात्र झाले नाही आणि आज अचानक मी 2022 मध्ये यादी पाहू लागलो तर या चार वर्षामध्ये कुठेही आमच्या मुली पास झाल्या असतील किंवा त्याचा आम्ही फायदा घेतला असेल. शिक्षण खात्यामध्ये एक एक कोणताही कागद कोणीही माहितीच्या अधिकारामध्ये घेऊ शकतो. नंबर एक, माझ्या संस्थेमध्ये माझ्या मुली 2017 नोकरीला लागलेल्या आहे आणि त्यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी एक्झाम दिला आणि ते एक्झाममध्ये ते अपात्र झालेले. त्याचे प्रमाणपत्र माझ्याकडे कुणाला लागले असेल तर त्याची मी कॉपीही देतो. परंतु आज ज्या पद्धतीने मला बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे, खरं म्हणजे आमची चूक असेल तर आमच्या मुलींवर कारवाई करायला पाहिजे आणि नसल तर ज्यांनी हे सर्व कृत्य केलं याला फासावर लटकवायला पाहिजे याची मीच चौकशी करायच्यासाठी मागणी करतोय. आणि अशा पद्धतीने कुणालाही बदनाम करण्याचा काम कुणीही करू नये याची खरं म्हणजे सर्वांनी आपापल्या पद्धतीने दक्षता घ्यायला पाहिजे. आणि याची सर्व विचारपूस करायची असेल तर शिक्षण अधिकारी आहे, डिप्टी डायरेक्टर आहे, यांच्या कार्यालयामध्ये आमच्या संस्थेच्या माध्यमातून एखादा कागदही गेला असेल या दोन्ही नावाचा तर जरूर आम्ही जबाबदार राहू शकतो. परंतु चुकीची माहिती देऊन समाजामध्ये किंवा राजकारणामध्ये जे बदनाम करण्याचा प्रयत्न करेल त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी अशी मीच शासनातर्फे मागणी करणार आहे. या संपूर्ण घडामोडीनंतर अब्दुल सत्तार यांच्या मुलींवर महाराष्ट्र राज्य परीक्षा विभाग काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. या संपूर्ण घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. राज्यातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकमत.com. पुण्याहून किरण शिंदे यांचा रिपोर्ट लोकमत.